Hello, welcome back to my channel. So last week मी असुर नावाची खूप हिट वूटवरची सिरीज बघितली. सो आज मी त्याच सिरीजचा रिव्ह्यू करणार आहे, पण त्याच्या आधी तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा. असे व्हिडिओज तुम्हाला बघायला आवडत असतील तर लाईक करा. लेट्स गो. ही वेबसिरीज वूटवरती अवेलेबल आहे आणि ह्याच्या टोटल 8 एपिसोड्स आहेत. त्यातले पहिले 7 एपिसोड हे 30 ते 40 मिनिटांचे आहेत आणि शेवटचा 8वा एपिसोड 1 तासाचा आहे. ह्यामध्ये आपल्याला अर्शद वारसी, बारुण सोबती, रिद्धी डोगरा, विशेष बन्सल, गौरव अरोरा, अनुप्रिया गोयंका, अमेय वाघ, शरीब हाशमी अशी बरीच जण बघायला मिळतात. अर्शद वारसी, धनंजय राजपूत उर्फ डी जे ह्या CBI ऑफिसरचा रोल प्ले करतायत. त्याची एक सर्च टीम असते, त्या सर्च टीममध्ये रिद्धी डोगरा, अमेय वाघ आणि शरीब हाशमी हे तिघ जण असतात. अमेय वाघ हा एक हॅकर आणि कोडर असतो, तो पण CBI मध्येच काम करायचा. बारुण सोबती जो ह्या सिरीजमध्ये निखिल नायरची भूमिका प्ले करतोय, तो एक्स CBI ऑफिसर असतो. आणि अनुप्रिया गोयंका जी नैना नायरची भूमिका प्ले करते, ती निखिलची बायको असते आणि ती सॉफ्टवेअर इंजिनियर, सॉफ्टवेअर डिझायनर आणि कोडर असते. आणि अजून एक डिटेल, रिद्धी ही निखिलची एक्स गर्लफ्रेंड असते, आधीची गर्लफ्रेंड. ह्या सिरीजशी काही रिलेशन नाही आहे ह्या पॉईंटचं, पण त्यांनी मध्ये मध्ये लव ट्रायंगल शो करण्याचा प्रयत्न केला आहे म्हणून आय जस्ट सांगून ठेवलं की काय चालू आहे म्हणून. विशेष बन्सल म्हणजेच शुभ जोशी जो ह्या सिरीजमध्ये विलन आहे आणि जो स्वतः असुर असतो. गौरव अरोरा हा केसर भारद्वाज म्हणून एका व्यक्तीची भूमिका साकारतो आहे, जो लेक्चरर आणि पॉडकास्ट करणारा व्यक्ती असतो. तो धर्म, देव, असुर, कर्म ह्या सगळ्या गोष्टींवरती लेक्चर्स देतो वेगवेगळ्या ठिकाणी जाऊन. ही बेसिक कॅरेक्टर्स आणि ते काय काय करतात ते आहे. ओनी सेन ह्या व्यक्तीने ही सिरीज डिरेक्ट केली आहे. IMDB वरती ह्या सिरीजला 8.5 स्टार्स आउट ऑफ 10 मिळाले आहेत. तर एक सिरियल किलर आहे जो गेल्या 7 महिन्यांपासून रँडम लोकांना मारतोय आणि CBI मध्ये टू बी व्हेरी स्पेसिफिक DJ म्हणजे आपल्या अर्शद वारसींच्या टीमला ह्या केसवरती अपॉइंट केलंय. आणि जेव्हा जेव्हा तो सिरियल किलर लोकांना मारायचा, तेव्हा ज्या ठिकाणी तो बॉडी सोडायचा त्या ठिकाणचे लोकेशनचे कोऑर्डिनेट्स आणि त्या बॉडीचा फोटो ह्या दोन गोष्टी तो सिरियल किलर निखिल नायरला फॉरवर्ड करायचा आणि निखिल नायर त्या दोन मेसेज CBI ऑफिसमध्ये फॉरवर्ड करायचे. सो तो असं का करतोय, तो कोण आहे, अर्शद वारसी त्याला पकडू शकेल का, तो अजून किती जणांना मारणार आहे, ह्या सगळ्या गोष्टींची उत्तरं तुम्हाला वेबसिरीजमध्ये मिळतील. ही एक मिस्ट्री क्राईम थ्रिलर अशी सिरीज आहे. ऍक्टिंग डिपार्टमेंटने कडक काम केलं आहे. अर्शद वारसींना मी खूप दिवस एवढ्या चांगल्या भूमिकेमध्ये बघितलं नव्हतं, त्यामुळे मी खूप सॅटिस्फाईड होते अर्शद वारसींना बघून. जो लहान शुभ आहे त्याची पण ऍक्टिंग खूप सॉलिड आहे, आपल्या अंगावरती काटे येतात त्याची ऍक्टिंग बघून. आणि बाकी पण सगळ्या स्टारकास्टची ऍक्टिंग चांगली आहे, मला कोणाचीही ऍक्टिंग वाईट, कमी, आउट ऑफ प्लेस, डल, ओव्हर अशी वाटली नाही. बॅकग्राऊंड म्युझिक आणि स्टोरी ह्या दोन गोष्टींवरती सिरीजचा सस्पेन्स टिकलाय, त्यामुळे बॅकग्राऊंड म्युझिक पण खूप कमाल आहे. पूर्ण स्टोरीमध्ये सायन्स आणि लॉजिकला खूप छान पद्धतीने वापरलंय. इथे बऱ्याच ठिकाणी ॲटॉमिक नंबर आणि ॲटॉमिक वेट अशा टर्म्सचा वापर केलाय. डिरेक्शन पण सुंदर आहे, म्हणजे एका कॅरेक्टरचं पास्ट आणि त्याचा प्रेझेंट कसा दाखवावा हे या डिरेक्टरकडून शिकावं. किलरच्या छोट्या छोट्या गोष्टी की तो आज असा काय, ह्या सगळ्या गोष्टी त्याने पास्टमध्ये इतक्या सुंदर प्रकारे दाखवल्या आहेत की आपल्याला पटतं की हां असं झालं असेल ह्याच्या आयुष्यात,
म्हणून हा आज असा आहे. सो खूप छान पद्धतीने कॅरेक्टर डेव्हलप झाली आहेत सगळीच ह्या सिरीजमध्ये, आणि स्पेशली किलरचं कॅरेक्टर. कारण जनरली क्राईम वेबसिरीजमध्ये किलरचा कॅरेक्टर अगदी शेवटी येतं, म्हणजे त्याच्या कॅरेक्टरला अजिबात इम्पॉर्टन्स दिला जात नाही. हां, मी असं असं प्लॅनिंग केलं आणि असं असं मारलं आणि डन. म्हणजे त्याने का मारलं, त्याचे ट्रेट्स काय आहेत, तो असा काय, ह्या सगळ्या गोष्टी डेव्हलप नाही करत जास्त डिरेक्टर, पण ह्यांनी केलंय. सो सिरीज खूप छान आहे. किलरचं कॅरेक्टर स्पेशली फार डेव्हलप झालंय, मस्त डेव्हलप केलंय. VFX डिपार्टमेंटने पण चांगलं काम केलंय. बऱ्याच ठिकाणी सिरीजमध्ये आपल्याला बॉम्ब ब्लास्ट, फायर वगैरे बघायला मिळते. ती फायर खरी वाटते, आणि जे काही गोष्टी थोड्याफार एका दोन फ्रेममध्ये नोटीस होतात, त्या नोटीस झाल्या तरी फार खराब दिसत आहेत आणि वाईट दिसत आहेत असं होत नाही. त्यामुळे ऑल इन ऑल इट्स अ व्हेरी गुड अटेम्प्ट. सो VFX एक नंबर. सिनेमॅटोग्राफी पण कडक आहे, म्हणजे सगळे कॅमेरा अँगल्स आणि कॅमेरा हँडलिंग खूप छान झाले. म्हणजे तुम्हाला फास्ट मूव्हिंग स्टडी कॅमवरती घेतलेले शॉट्स असे फार कमी बघायला मिळतील, पण तरीही चांगले. इट्स गुड, इट्स नॉट प्रॉब्लेमॅटिक, इट्स व्हेरी गुड. लहान मुलांबरोबर ही सिरीज बघणं टाळा. पहिली गोष्ट म्हणजे क्राईम सिरीज आहे, डेड बॉडी आणि ब्लड असे वगैरे सगळे शॉट्स आहेत त्याच्यामध्ये. चार पाच ठिकाणी शिव्या पण आहेत. न्यूड सीन नाही आहे, सेक्स सीन नाही आहे, किसिंग सीन्स वगैरे नाही आहेत. सो फॅमिलीबरोबर बघू शकता, आई बहिणींबरोबर बघू शकता, काही हरकत नाही. पण फॅमिलीमध्ये लहान मुलं असतील तर ही सिरीज एकट्याने बघण्यातच शहाण पण आहे. बाकी तुमची मर्जी. डायलॉग्सबद्दल बोलायला गेलं तर डायलॉग्स पण खूप कडक लिहिलेत. मध्ये मध्ये सटल कॉमेडी करण्याचा प्रयत्न केलाय. ऑल इन ऑल इट्स अ ब्रिलियंट सिरीज. जर तुम्ही ही सिरीज बघितली नसेल तर तुम्ही काय करताय तुमच्या आयुष्यामध्ये. ही सिरीज नक्की बघा. ह्यातला एकही पॉइंट असा नाही आहे की जो मला खटकला किंवा मला आवडला नाही. आय थिंक लॉकडाऊनच्या आधी आलेली ही सिरीज, सो आता हळूहळू लॉकडाऊन संपतोय. सो असूर 2 किंवा असूरचा सीझन 2 बघण्यासाठी मी तरी खूप एक्सायटेड आहे. आय वुड हायली रेकमेंड यू टू वॉच दिस सिरीज. हु एम आय किडिंग, सगळ्यात 99% चान्सेस असतील की माझ्या ह्या व्हिडिओ येण्याआधी तुम्ही ही सिरीज ऑलरेडी बघितली असेल. तुम्हाला सिरीजबद्दल काही प्रश्न असतील तर मला खाली कॉमेंट्समध्ये विचारा, मी उत्तरं देण्याचा प्रयत्न करेन. दॅट्स अबाउट इट. हा होता माझा रिव्ह्यू. नक्की बघा ही सिरीज, मिस करू नका. अशा सिरीजना दाखवा यार सपोर्ट. मायथॉलॉजी हॉरर सिरीज फार कमी होतात, म्हणजे हल्ली व्हायला लागल्यात, पण सिरीज किंवा मूवीज फॉर दॅट मॅटर खूप कमी येतात अशा सिरीज ज्या खरंच बघाव्याशा वाटतील. अँड आय विल सी यू इन माय नेक्स्ट व्हिडिओ. अंटिल देन, बाय.